क्राईम रिपोर्टर टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी अरुण गोयल. आपण बघूया आजची खास बातमी. ठाकरे चित्रपट घराघरात पोहोचण्यासाठी महिलांसाठी खास शोचे आयोजन. वसईतील शिवसेना नगरसेविकेने बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी महिलांसाठी खास शोचे आयोजन वसईच्या कार्निवल सिनेमागृहात केले होते. हा शो पाहण्यासाठी आलेल्या महिलांना हाऊसफुल झाल्याने त्यांना दुसऱ्या शो मध्ये व्यवस्था करण्यात आली. शिवसैनिकांचे आराध्य दैवत हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा धगधगता इतिहास पाहण्यासाठी सगळेच आतुर झाले होते. कार्निवल सिनेमागृहात संपूर्ण शो बुक करण्यात आला होता. शो सुरू होण्यापूर्वी शिवसेना उपजिल्हा प्रमुख नवीन दुबे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. दिवाकर सिंग यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवसेना जिंदाबाद बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. महिलांनी आनंदाच्या भरात फुगड्यांचा फेर धरत आनंद व्यक्त केला. महिलांना कुटुंबाच्या जबाबदारीतून वेळ मिळत नसल्याने या खास शोचे आयोजन केले होते. महिला आमच्या कुटुंबाची जबाबदारी घेता घेता कुठेतरी त्यांना स्वतःसाठी वेळ देता येत नाहीये, तर आम्ही हा खास शो स्पेशली महिलांसाठी आयोजित केला होता. आणि आमच्या वंदनीय बाळासाहेबांचे विचार प्रत्येक घरोघरी पोहोचावेत हा आमच्या या शो मात्र उद्देश होता. काय पाहिलं तुम्हाला, कसं वाटलं अपेक्षा? आमच्या साहेबांचा इतिहास असं 3 तासात शूट करणं फार कठीण आहे. त्यांची कार्यकिर्ती म्हणजे खूप मोठी आहे, तरी पण डायरेक्टरचे आणि यांचे खूप आभार की त्यांनी जितकं म्हणून शो घेतलंय ते अगदी त्यांचं जीवन एक शॉर्टमध्ये 3 तासाच्या पिरियडमध्ये फार छान त्यांनी वर्णन केलेलं आहे आणि छान मूवी आहे. या चित्रपटातून बाळासाहेबांचा इतिहास पाहता आला. खरोखरच आपण हिंदू हृदय सम्राट आहोत. सर्व हिंदू एकत्र येऊन पुढे यावे व खरोखर असे वाटते की मराठी माणूस मागे राहू नये. मराठी माणसाने पुढे येऊन देशासाठी काहीतरी करून दाखवावे. आपल्या देशात इतर माणसांपेक्षा मराठी माणूस मागे आहे, मात्र इतर समाज मराठी माणसामुळे पुढे गेली आहेत. मराठी माणसाने पुढे येऊन काहीतरी करून दाखवावे. आतापर्यंत लहानपणापासूनच मी शिवसेनेची भक्त आहे आणि मला असं वाटतं की बाळासाहेब ठाकरेंनी जे केलं हे ठाकरे पिक्चर बघून ते सगळं योग्यच केलं. आणि आता वाटतं की खरोखरच आपण हिंदू सम्राट आहोत, हिंदू हृदय सम्राट आहोत आणि हिंदूचं हे नाव पुढे व्हावं आणि हिंदू असेच एकत्रित येऊन आपलं आणखी वर्चस्व शिवसेनेचं दाखवावं. त्याच्यातून असं वाटते की खरोखरच मराठी माणूस हा मागे नाही राहावं आणि मराठी माणसांनी खरंच पुढे जाऊन काहीतरी करून दाखवावं देशासाठी, कारण आपल्या देशात इतर माणसांपेक्षा मराठी माणूस मागे आहे आणि बाकीचे माणसं इतर समाज एवढी पुढे गेली की आपल्या मराठी माणसामुळे. पण असं वाटतं की आता की मराठी माणसांनी पुढे जावं आणि काहीतरी करून दाखवावं. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घराघरात पोहोचण्यासाठी युवकांना बाळासाहेबांचा संघर्ष पाहता यावा म्हणून लवकरच ज्येष्ठ नागरिक व युवकांसाठी खास शोचे आयोजन करण्यात येणार असल्याचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख नवीन दुबे यांनी सांगितले. महिला असेल, युवक असेल, जे आमचे सिनियर सिटीजन आहेत ते आहे, सगळ्यांमध्ये उत्सुकता आहे ठाकरे हे सिनेमा बघण्याचा. आणि आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो, जसा पूर्वी आम्ही ज्या पहिल्याच दिवशी केलेला होता ते सर्व शिवसैनिकांसाठी केलेला होता, आज खास आम्ही महिलांसाठी केलेलं आहे. तसंच पुढच्या आठवड्यात हे युवांसाठी आम्ही करतोय आणि लोकांचं इतकं उत्सुकता आहे आणि भरभराट जे प्रतिसाद देतात आहे त्याबद्दल सर्व संजय राऊत साहेब आणि त्यांच्या सर्व टीमचा मनापासून अभिनंदन आम्ही करतोय.